मी शंभूराज शिवाजीराव देसाई, शिवसेना आमदार 261 पाटण विधानसभा मतदारसंघ आणि आत्ताच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने राज्यमंत्री गृहग्रामीण, वित्त नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, पणन आणि कौशल्य विकास अशा प्रकारे 5 विभागांचा राज्यमंत्री म्हणून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमध्ये या ठिकाणी काम करत आहे। 5-5 खाती राज्यमंत्री म्हणून आमच्याकडे आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदयाने आमच्याकडे दिली, परंतु राज्यमंत्र्यांना किती अधिकार आहेत, किती अधिकार होते काम करताना हे सुद्धा या निमित्ताने आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे। सामान्य शिवसैनिकांना वाटायचं, अनेक किंवा सर्वच माननीय आमदार महोदयांना वाटायचं की राज्यमंत्र्यांकडे गेलं, काम सांगितलं की ते लगेच झालं पाहिजे, परंतु राज्यमंत्री हे केवळ आमदारांची आलेली कामं, लोकप्रतिनिधींची आलेली कामं, पदाधिकारी शिवसैनिकांची आलेली कामं याच्यावर शिफारस करून ते केवळ माननीय कॅबिनेट मंत्री महोदयांकडे देणं एवढंच काम राज्यमंत्र्यांना या मंत्रिमंडळामध्ये होतं। आणि दुसरं म्हणजे विधानसभेच्या अधिवेशन काळात परिषद सभागृह असेल, विधानसभा सभागृह असेल, त्याच्यामध्ये सन्मान्य सदस्य महोदयांच्या प्रश्नांना उत्तरं देणं आणि विधानसभेचं विधान परिषदेचं कामकाज हाताळणं एवढ्यापुरतंच नामधारी राज्यमंत्री या ठिकाणी आम्ही सगळेजण या ठिकाणी काम करत होतो। अनेक वेळा मीच नाही तर माझ्या सहकारी सर्व माननीय राज्यमंत्री महोदयांनी, माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला, त्यांना अनेक वेळा भेटून विनंती केली की राज्यमंत्र्यांचे अधिकार हे या ठिकाणी आपण दिले पाहिजेत, वाढवून दिले पाहिजेत, परंतु 2.5 वर्ष झाली राज्यमंत्र्यांना कुठलेही अधिकार मिळाले नाहीत। मला या ठिकाणी ही शासनातली बाब उघड करणं इथं उचित वाटत नाही, पण तरी सुद्धा राज्य उत्पादन शुल्क असेल, पणन सारख्या विभागाची तर राज्यमंत्र्यांच्या अधिकाराचं 2.5 महिन्यात वाटप सुद्धा झालं नाही। जे आदेश मंत्रिमंडळाचं गठन झाल्या कॅबिनेट मंत्र्यांनी कुठलं कामकाज पाहायचं आणि राज्यमंत्र्यांनी कुठलं कामकाज पाहायचं याचं जे कामकाज वाटपाचा आदेश कॅबिनेट मंत्री काढतात तो पणन विभागाचा आदेश आज तागायत या ठिकाणी 2.5 वर्ष झाली तरी सुद्धा या ठिकाणी निघाला नाही। त्यामुळं आमची सर्वांची ही खतखत होती की राज्यमंत्र्यांचे अधिकार हे राज्यमंत्र्यांना मिळाले पाहिजेत। माननीय मुख्यमंत्री महोदयांना अनेक वेळा आम्ही हे सांगितलं, परंतु त्याच्यावरती काही निर्णय होऊ शकला नाही। एक छोटीशी बाब मला नम्रतापूर्वक या ठिकाणी सांगायची आहे की नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जन्मगावी आमचे पक्षप्रमुख आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब गेलेले होते आणि त्या भेटीमध्ये तिथं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं होतं की नरवीर तानाजी मालुसरेंच्या स्मारकासाठी या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला जाईल। विधान परिषदेमध्ये वित्त राज्यमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प मांडत असताना जेव्हा सभागृहामध्ये हा विषय पुढे आला तेव्हा अर्थसंकल्पाच्या उत्तराच्या भाषणामध्ये की जे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी अगोदर सांगितलेलं होतं की नरवीर तानाजी मालुसरेंच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देऊ, वित्त राज्यमंत्री या अधिकारात मी विधान परिषदेमध्ये जाहीर केलं की नरवीर तानाजी मालुसरेंच्या उमरेडच्या स्मारकासाठी 5 कोटी रुपयांचा निधी महाविकास आघाडी सरकारकडनं दिला जाईल। ही फाईल, ही विनंती माननीय वित्तमंत्री महोदयांकडे मी केली, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे मी केली, परंतु 2 वर्षात याच्यावर निर्णय झाला नाही। 2 वेळा मी स्वतः माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांकडे हा विषय नेला, सर्व त्यांना मी हा वृत्तांत सांगितला, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा हे मान्य केलं की हो आपल्याला त्या ठिकाणी निधी द्यायचा आहे। 5 कोटी रुपयांची सारखी छोटी रक्कम, पण 2 वर्षात नरवीर तानाजी मालुसरेंच्या स्मारकाच्या निधीवर सुद्धा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडनं, माननीय मुख्यमंत्र्यांकडनं मंजुरी मिळाली नाही। एका बाजूला ही वस्तुस्थिती असताना शिवसेनेचे अनेक विधानसभा सदस्य हे वेळोवेळी वित्त राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे यायचे की अर्थसंकल्पामध्ये ही कामं आमची आली पाहिजेत,
अर्थसंकल्पामध्ये या प्रकल्पाला आमचा समावेश झाला पाहिजे, परंतु अर्थ राज्यमंत्री म्हणून बजेटमध्ये घ्यायच्या कामांचा अधिकारच राज्यमंत्र्यांकडे नव्हता। मला नम्रतापूर्वक सांगितलं पाहिजे, मला माझ्या विधानसभा मतदारसंघातली जी कामं अर्थसंकल्पामध्ये घ्यायची त्याच्यासाठी सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री माननीय वित्तमंत्र्यांकडे सातत्याने विनंती करावी लागायची। माझा स्वतःचा अनुभव असा आहे, मागच्या 5 वर्षात मी आमदार म्हणून काम करत होतो, मागच्या 5 वर्षात युतीचं सरकार होतं, माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते आणि आमचे गटनेते एकनाथजी शिंदे साहेब त्या मंत्रिमंडळामध्ये होते। त्या 5 वर्षात जेवढा अर्थसंकल्पातला निधी माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघात आला तेवढा सुद्धा निधी राज्यमंत्री म्हणून या 2.5 वर्षात माझ्या पाटण विधानसभा मतदारसंघात येऊ शकला नाही। वित्त विभागाचा राज्यमंत्री म्हणून जर माझी ही अवस्था असेल तर मग बाकीच्या माननीय आमदार महोदयांची जी व्यथा आहे की आम्हाला निधी मिळत नाही, आमची कामं होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना अनेक वेळा भेटून ही वस्तुस्थिती निदर्शनाला आणून दिलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की साहेब हा त्रास होतोय, यामुळे आपला पक्ष अडचणीत येतोय, आपले माननीय विधानसभा सदस्य नाराज होत आहेत, ही आमच्या आमदार महोदयांची नाराजी मी अनेक वेळा माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून मी स्वतः सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु 2.5 वर्षात त्याच्यावरती निर्णय होऊ शकला नाही। आणि जेव्हा आता ही सहनशीलतेच्या पलीकडे गेला आमच्या, तेव्हा मग आम्ही सगळ्यांनी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना ही विनंती केली की आता काहीतरी निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे। आम्ही शिवसेना सोडत नाही, आम्ही शिवसेना सोडलेली नाही। माननीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा ज्वलंत हिंदुत्वाचा विचार हा आम्ही कालही सोडला नाही, आजही सोडलेला नाही, उद्याही सोडणार नाही। आम्ही शिवसेनेतच आहोत, पण फक्त बहुमताचा जे 55 आमदार विधानसभेमध्ये शिवसेनेचे त्यातले जवळपास 41 आमदार हे आम्ही या विचाराने एकत्र आहोत आणि त्याच्यासाठी शिवसेना टिकली पाहिजे। शिवसेना आमदारांची व्यथा या माध्यमातून या ठिकाणी पुढे आली पाहिजे आणि म्हणून शिवसेनेतच राहून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही गटनेते कायम ठेवलेले आहे। ते आमचे गटनेते अगोदरच होते, आम्ही निवडून आल्या, काही मंडळींनी त्यांना बदलण्याचा निर्णय घेतला, नवीन गटनेते केले, पण आम्हाला ते मान्य नाही। गटनेता हा जे विधानसभेत आमदार निवडून आलेले असतात ते बहुमताने निवडतात। 55 आमदारांपैकी 41 आमदार सांगतायत की माननीय एकनाथजी शिंदे साहेब आमचे गटनेते आहेत, ते कालही आमचे गटनेते होते, आजही आमचे गटनेते, आम्ही त्यांना केलेले आहे आणि उद्याही आमचे ते गटनेते राहणार आहेत। त्यामुळे माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की आम्ही शिवसेना सोडलेली नाही, सोडणार नाही, शिवसेनेतच राहून आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या हिंदुत्वाचा ज्वलंत विचार पुढे घेऊन जात आहोत माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।